नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया चालू झालेली आहे आणि आता संवर्ग तीनसाठी सुद्धा आता फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे तर आज एक ग्रामविकास विभागाचं एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक आले आहे त्यामध्ये काही सूचना दिले आहेत तर त्या सविस्तर व्हिडिओ जर आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडत लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय महत्वाचं परिपत्रक आज आलेलं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्याबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अंतर्गत बदल्याबाबतचे धोरण संदर्भात दिनांक सात एप्रिल दो दोन हजार एकवीस करण्यात आलेले आहे सद्यस्थितीत शिक्षकांच्या अंतर्गत बदल्यांची कार्यवाही संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक वीस डिसेंबर दोन हजार बावीसच्या च्या वेळापत्रकानुसार सुरू असून बदली प्रणालीमध्ये टप्पा क्रमांक एक दोन व तीन मधील कार्यवाही पूर्ण झालेली आहे सद्यस्थितीत टप्पा क्रमांक चारमधील बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट पाचनुसार बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या बदलीपात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीमधील प्राधान्यक्रमानुसार केल्या जात असल्यामुळे तसेच बदली प्रक्रियेमधील टप्पा क्रमांक दोन व तीनमध्ये पात्र शिक्षकांच्या जागांचे बहुतांचे पर्याय वापरले गेल्यामुळे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना अर्ज सादर करताना पुरेसे पर्याय उपलब्ध होत नसल्याचे दिसून येते त्यामुळे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदलीपात्र शिक्षणाच्या जागासह उपलब्ध रिक्त जागा दाखवण्याबाबत शिक्षक आणि शिक्षक संघटनाकडून सातत्याने मागणी केली जात आहे शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक सात एप्रिल दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सुरू असल्यामुळे शिक्षक आणि शिक्षक संघटनाकडून प्राप्त होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने आता शासन निर्णयामध्ये किंवा बदली पोर्टल सुधारणा बदल करणे उचित होणार नाही तथापि जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेमधील त्रुटीबाबत शिक्षक शिक्षक संघटनाकडून वेळोवेळी प्राप्त झालेली निवेदने व मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास गटाकडून अभिप्राय मागवण्यात आले आहे त्या अनुषंगाने अभ्यास गटाकडून प्राप्त होणाऱ्या शिफारशी विचारात घेऊन त्यानुसार उचित निर्णय घेण्यात येईल त्यानुसार शिक्षकांचे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षातील जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येईल ही बाब संबंधित शिक्षक संघटनेच्या निर्णय आणण्यात यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा प्रकारे समजलं असेल व्हिडिओ साठे लाईक करा आणि शेअर काही लसू नका धन्यवाद